नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूज च्या रत्नागिरी जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी. राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ऍडव्होकेट अनिल परब यांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये माजी पर्यावरण मंत्री रामदास कदमच मुख्य सूत्रधार असल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार संजय कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. ऑडिओ क्लिप सादर करत त्यांनी संभाषणाची भांडाफोड करताना भाजप नेते किरीट सोमय्या व प्रसाद कर्वे यांचे कनेक्शनही उघड करत कोकणाच्या पर्यटन विकासावर घाला घालणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल असा टोलाही लगावला. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मंत्रिपदाच्या माध्यमातून CRZ-मध्ये शिथिलता मिळवण्यासाठी आपणच प्रयत्न केला होता. यापुढेही स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ऍडव्होकेट अनिल परब यांच्याबद्दल माझ्या आवाजातील खोट्या ऑडिओ क्लिप मोडतोड करून कुठल्या तरी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीशी जोडून माजी आमदार संजय कदम व नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याकडून पक्षात फूट पाडण्याचाच डाव रचला जात असल्याचा पलटवार माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे. कोकण मार्गे धावणाऱ्या 3 एक्सप्रेस गाड्या अपग्रेड करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या एक्सप्रेस आता सुपरफास्ट गतीने धावणार असल्याने प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. पोरबंदर कोच्चिवेली, इंदोर कोच्चिवेली, गांधीधाम तिरुनेलवेली या 3 गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. कोकण मार्गे धावणाऱ्या या 3 गाड्या यापूर्वी एक्सप्रेस होत्या, मात्र या 3 गाड्या अपग्रेड करण्यात आल्याने आता सुपरफास्ट म्हणून धावणार आहेत. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. जलसंपदा विभागाने निश्चित केलेल्या निळ्या व लाल पूररेषेला विरोध करणाऱ्या ठरावात बरेच बदल केले जाणार आहेत. मागील सभेत यावरून अधिकाऱ्यांवर राग काढण्याच्या भरात मुख्य मुद्दे ठरावात आलेच नाहीत. हा प्रकार प्रशासनाने लक्षात आणून दिल्यावर मूळ ठरावात सुधारणा करण्याचा निर्णय गुरुवारच्या सभेत घेण्यात आला. शिवनदीतील गाळ काढण्यासाठी येणाऱ्या इंधनाच्या खर्चासह मुख्याधिकारी निवास दुरुस्ती व नवीन वाहन घेण्यासह अनुमती देण्यात आली. फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विनायक भरडी व प्राध्यापक अमर पालवणकर यांना जगविख्यात अमेरिकन कंपनी एनविडियाकडून नुकतेच हार्डवेअर अनुदान प्राप्त झाले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलानजीक ST महामंडळाची मालवाहतूक करणारी बस रस्त्यातच फसल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. एका मार्गाने जाणाऱ्या रस्त्यावरून ही बस नेत असताना चालकास अंदाज न आल्याने अचानक चिखलात फसली. अथक प्रयत्न करून देखील बस चिखलातून बाहेर आलीच नाही. शनिवारी सकाळच्या सुमारास चिखलात रुतलेली मालवाहतुकीची बस बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर बस बाहेर काढण्यात यश आले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. त्याचबरोबर शेअर करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.